महर्षि वाल्मीकि के बिना रामायण हम तक नहीं पहुंच पाती। आज भगवान श्री राम हमारी आराध्य है। हमारे मूल मूल्य उन लोगों से शुरू होते हैं जिनके चरित्र से हम ऊर्जा प्राप्त करते हैं। उनके अस्तित्व से भारतीय संस्कृति समृद्ध हुई। भगवान श्री राम को सही मायने में जन जन तक पहुंचाने का काम महर्षि वाल्मीकि ने किया। प्रभु श्री राम अपने स्थान पर विराजमान होने वाले हैं। रामलीला की प्रतिमा की प्राण प्रतिष्ठा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करेंगे। उसके बाद मंदिर सभी के दर्शन के लिए खोल दिया जाएगा। इसी के मद्देनजर भगवान श्री राम को हम तक पहुँचाने वाले महर्षि वाल्मीकि की आरती का कार्यक्रम महत्वपूर्ण है, क्योंकि उन्हीं के कारण हम आज राम तक पहुँच सकते हैं। भाई भूख लगा ना क्या लगा के रखो इधर दो। इस महर्षि वाल्मीकि शौक में हनुमान कौन है कृष्ण इधर घूम आगे लगा। महर्षि वाल्मीकि जी की आरती का आयोजन किया। अरे घूम ना लगाओ ना भाई, भारतीय जनता पार्टी क्यों लगा रहे हैं ये दिखा ना। अनुसूचित जाति मोर्चा चा हुकी ने आगे लो ना अतिशय सुंदर कार्यक्रम क्यों मांगियो आज आयोजित झाला। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महर्षी वाल्मीकि नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचले नसते। थोडा भूमिचे करू ना। आज प्रभू श्रीराम जे आपले आराध्य आहे, प्रभू श्रीराम ज्यांच्या चरित्रातून आपण ऊर्जा घेतो, आपले तत्व आपले मूल्य ज्यांच्यापासून सुरू होता आणि भारतीय संस्कृती ज्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाली अशा प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थानं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महर्षी वाल्मिकींनी केलं। आणि म्हणूनच 22 तारखेला ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या स्थानी पुन्हा विराजमान होत आहेत, जेव्हा प्रभू श्रीराम यांचं मंदिर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता खुलं होत आहे, अशा वेळी प्रभू श्रीराम ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते भगवान महर्षी वाल्मीकि यांच्या आरतीचा कार्यक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे। कारण त्यांच्यामुळेच आपण रामापर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणून मी अनुसूचित जाती मोर्चाचा मनापासून अभिनंदन करतो की आपण महर्षी वाल्मिकींची या ठिकाणी आरती केली आणि महाप्रसादाचं देखील आयोजन केलं। आणि आपल्याला माहिती आहे आता 22 तारखेनंतर आपल्याला रामराज्याची स्थापना करायची आहे। आणि रामराज्य म्हणजे काय, तर रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा तेवढाच महत्वाचा असतो जेवढ्या पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीचा आवाज। रामराज्य म्हणजे समतेचं राज्य, रामराज्य म्हणजे सर्वसामान्यांचं राज्य। ज्या प्रकारे आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक समानतेचं समतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, तेच राज्य हे मला असं वाटतं की आपल्या राम राज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना तीच आहे। आणि मला विश्वास आहे की आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानावर आधारित राम राज्याची स्थापना ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशामध्ये होईल आणि आपला देश हा पुन्हा एकदा जगातला सर्वोत्तम देश म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित होईल। आणि त्याची सुरुवात 22 तारखेपासून होते। मी पुन्हा एकदा आपल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, विशेषतः सतीश आणि सगळी जी टीम या ठिकाणी आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय श्रीराम।
इस दौरान फडणवीस ने अनुसूचित जाति मोर्चा का अभिनंदन किया कि उन्होंने महर्षि वाल्मीकि की आरती की और महाप्रसाद का आयोजन किया। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।